DJ Shubham. तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या YouTube चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे RP Creation. भावना चॅनल आपले नवीनच आहे, त्यामुळे तुम्ही लगेच चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुम्हाला आवडलं तर लाईक करायला विसरू नका. भावना एडिटिंगचं जे मटेरियल आहे ते डिस्क्रिप्शन मध्ये न देता मी टेलिग्रामच्या अकाउंटला देणार आहे भावना, तर तुम्ही टेलिग्रामला जॉईन होऊन तिथून लगेच तुम्ही मटेरियल उचलून घ्या. चला तर मग आता आपण आपल्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करतो. तर मित्रांनो आपण काही मास्टरचा मेन विंडो हा ओपन केलेला आहे, त्याच्यावर मेन विंडोवरती आल्यानंतर तुम्हाला प्लसच्या साईनवरती क्लिक करून एक 1:1 रेशो सेट घेऊन घ्यायचा आहे. आणि तो घेतल्यानंतर तुम्हाला सर्व जी तुम्हाला इमेज हवी आहे ते घेऊन घ्यायची. सर्व इमेज घेतल्यानंतर त्यांना बरोबर सेट करायचे, सर्व इमेज सेट करून घ्यायचे असे चांगल्या प्रकारे. हे दोन्ही केल्यानंतर हे इमेज आपला हलत नाही तर मग ते स्टार्टला आणि शेवटपर्यंत ते हलत चालतं. प्रत्येक हे बरोबर सेट करून घ्यायचे तुम्ही. मी सर्व इमेज सेट करून घेतोय, हे सर्व इमेज मी बरोबर सेट केलेले आहे. त्यानंतर प्लसवरती दाबून एक तुम्हाला इफेक्ट द्यायचा आहे, तो इफेक्ट बघा हा स्पीड बाय घ्यायचा आहे तुम्हाला. स्पीड हा स्पीडचा इफेक्ट तुम्हाला घेऊन घ्यायचा आहे. फर्स्टला परत सेकंडला पण सेकंड हे सर्व तुम्हाला बरोबर करून घ्यायचं आहे. पूर्ण याला इमेज हा इफेक्ट टाकून घ्या. पूर्ण सेट झाले आणि तुम्हाला परत एकदा स्मॉल करून घ्यायचं पूर्णच. सर्व इमेजेस तुम्हाला असेच करून घ्यायचे. झाल्यानंतर आपल्याला हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. हा एक्सपोर्ट झाल्यानंतर तुम्हाला बघा परत तेच करायचं आहे, प्लसच्या साईनवरती दाबून 1:1 रेशो घ्यायचा आहे आणि परत इमेज से आपल्याला 5 इमेज घ्यायचे आहे. आता 1, 2, 3, 4 आणि 5 झाल्यानंतर याला प्लसच्या साईनवरती दाबून इफेक्ट द्यायचा आहे. हा इफेक्ट जिथे देऊन द्यायचा आहे प्रत्येकाला हा इफेक्ट देऊन द्यायचा आहे. हे पूर्ण दिलेलं आहे आणि हे परत याला पूर्ण जवळ ओढून घ्यायचे. प्रत्येक इमेजला असंच करायचं या. सॉरी मी याला सेट करायचं विसरून गेलो. बरोबर तुम्ही सुद्धा हे असे सेट करून घ्या. या इफेक्ट्समुळे जरा ते सेट करण्यात जरा प्रॉब्लेम होत होते. सर्व इमेजेस हे नीट बरोबर सेट करून घ्या तुम्ही.
हे झालेलं आहे सीट पूर्ण. आता तुम्हाला साऊंड इथे टाकून घ्यायचा आहे. साऊंड टाकल्यानंतर आत्ता जो आपण एक्सपोर्ट केलेला व्हिडिओ होता तो घेऊन घ्यायचा आहे. आता हा घेतला आहे एक्सपोर्ट केलेला व्हिडिओ. आणि याचा तुम्हाला स्पीड याला पहिले हे सेट करून घ्या बरोबर पॅन आणि झूम. आणि याचा स्पीड तुम्हाला बघा एटेक्स करून 7 घ्यायचा आहे 7. आणि आता परत एक डुप्लिकेट तुम्हाला काढायचा आहे. आणि या डुप्लिकेटचा जो स्पीड राहील या डुप्लिकेटचा स्पीड तुम्हाला 6 ठेवायचा आहे. इथं तुम्हाला 6 घेऊन घ्यायचं आहे. आणि परत याचा एक डुप्लिकेट काढायचा. हा डुप्लिकेट तुमचा याचा स्पीड या डुप्लिकेटचा स्पीड तुम्हाला बघा 1.5 व्हायचा आहे. परत एक याचा डुप्लिकेट काढायचा. आणि हे पूर्ण ओके झालेलं आहे. याला एक PNG मी देतो आहे. PNG तुम्ही टाकून घ्यायचं आहे. हा PNG असा याचा सेंटरला बरोबर तुमच्या हिशोबाने याला टाकून घ्या तुम्ही. आणि झाल्यानंतर याचा जो व्हाईज आहे हा इथून कट करून टाकायचा. तुमचा जो एक इफेक्ट्स मी देतोय हा कॉपी होतोय. हा याला आता फुल स्क्रीन करायचंय. आणि ब्लेंडिंग वरती जाऊन स्क्रीन करून घ्यायचंय स्क्रीन. आणि याचा परत याचे तुम्हाला 3 डुप्लिकेट काढायचे. 1, 2 आणि 3. हे 3 झाले. एक फर्स्टला राहील आणि एक बघा इथे हे जेव्हा हे दुसरं चालू होतं ना हे इथे टाकून घ्यायचं आहे. आणि हा जो तिसरा राहील तिसऱ्याला लास्टमध्ये न्यायचं आहे. याला लास्टमध्ये घ्यायचं. आणि हा व्हिडिओ बरोबर सेट केल्यानंतर तुमचा जो तुमचे जे चॅनलचे नाव आहे तुम्हाला नाव टाकून घ्यायचं आहे. हे टाकल्यानंतर याला पूर्ण हे पूर्ण व्हिडिओपर्यंत हे ओढून घ्यायचं आहे याला. आणि तुमचा व्हिडिओ हा रेडी. याला आपण एक्सपोर्ट करून घेऊया. एक्सपोर्ट हा भावानुसार तुमच्या हिशोबाने घ्यायचा आहे.